प्रवाशांना दिलासा. हा बायपास खुला झाल्यामुळे आता पुणे ते नाशिक प्रवासाचा वेळ इतक्या तासांनी होणार कमी, प्रवास होईल वेगात. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे ते औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होत असलेले नाशिक हे महाराष्ट्रातील दोन महत्त्वपूर्ण शहरे आहेत. या दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नाशिक व पुणे या दरम्यान हायस्पीड ट्रेन देखील प्रस्तावित आहे. जर आपण पुणे ते नाशिक या दोन्ही शहरांमधील अंतर पाहिले तर ते एकूण 212 किलोमीटर असून सध्या हे अंतर पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 4.5 तासाचा कालावधी लागतो. परंतु आता हे अंतर पूर्ण करण्यासाठी साधारण 1/2 तास वाचणार आहे. खेड बायपास वाहतुकीसाठी केला खुला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पुणे ते नाशिक प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 4.5 ते 5 तास लागतात. परंतु आता खेड म्हणजेच राजगुरुनगर या ठिकाणी असलेला बायपास वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे प्रवासाचा वेळ 1/2 तासाने आता कमी होणार. NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खेड येथील बायपास वाहतुकीसाठी खुला केला असून पुणे आणि अहमदनगर यांना जोडणाऱ्या महामार्गालगत हा बायपास असून त्याची एकूण लांबी 4.9 किलोमीटर आहे. त्यामुळे आता पुणे ते नाशिक प्रवासाचा वेळ रस्ते मार्गाने कमीत कमी 30 मिनिटांनी कमी होणे अपेक्षित आहे. या दोन्ही शहरांमधील एकूण अंतर 212 किलोमीटर असून 4.5 तासात ते कापले जाते. परंतु कधीकधी 6 तास देखील या ठिकाणी लागतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे खेड शहरातून जो काही अरुंद माल वाहतूक मार्ग आहे त्या मार्गावरच मोठी बाजारपेठ आहे. तसेच या हायवे लगतच्या राज्य बस वाहतूक असल्यामुळे अनेकदा वाहतुकीचे प्रचंड प्रमाणात कोंडी होते. त्यातल्या त्यात या महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनामुळे जास्त समस्या उद्भवते. त्यामुळे वाहनांना अतिरिक्त 1 तासापर्यंतचा वेळ लागतो. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ऑक्टोबर 2020 मध्ये खेड बायपासचे बांधकाम सुरू केले होते व हे आता 2 वर्षे पूर्ण करण्यात आले आहे. आता खेड बायपास वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे खेड शहरातील वाहतुकीची कोंडी समस्या देखील मिटणार असून ते पुणे ते नाशिक प्रवास कमीत कमी 1/2 तासांनी कमी होण्यास मदत होणार आहे. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.